माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि शरद ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे प्रमुख रंजन कुमार शंकरराव तावरे यांनी पतसंस्थेचे सचिव नंदकुमार कृष्णाजी खैरे यांच्या संगनमताने 51,30,000 रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलाय. याबाबत फिर्याद आणि सहाय्यक निबंधकाच्या चौकशी अहवालाच्या आधारे पोलिसांनी शरद संस्थेचे अध्यक्ष रंजन तावरे आणि सचिव नंदकुमार खैरेंच्या विरुद्ध फसवणूक करणे, बनावट कागदपत्र तयार करणे, रकमेचा अपहार करणे, विश्वासघात करणे तसेच महाराष्ट्र गुंतवणूकदार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे करत आहेत. दरम्यान या प्रकरणी फिर्यादी आणि संशयित आरोपी तावरे हे एकमेकांचे 20 वर्षांपासूनचे खंदे समर्थक होते, परंतु मार्च 2019 मध्ये शहरात संस्थेतून फसवणूक झाल्याचं निदर्शनास येताच खलाटे आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी कायदेशीर मार्गाचा पाठपुरावा केला होता. रंजन कुमार तावरे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय तो एक राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक चंद्रकांत तावरे यांनी केला आहे. काकांच्यावरती गुन्हा दाखल केला हे राजकीय षडयंत्र आहे. आणि कसल्या परिस्थितीत माळेगाव कारखाना हा शेतकऱ्याच्या मुलांच्याकडून काढून घ्यायचा आणि ज्या पद्धतीनं बाकीच्या कारखान्याची वाट लागली त्या पद्धतीने लावायचं. छत्रपती कारखाना एकेकाळी महाराष्ट्रातला एक नंबरचा कारखाना म्हणून ओळखला जात होता. सुरुवातीच्या काळात जाचक मंडळी कारखाना चालवत होती, नंतरच्या काळात गोलप मंडळी कारखाना चालवत होती आणि नंतरच्या 15 वर्षात ह्या नेत्याजड कारखाना आला. ह्या कारखान्यामध्ये पवारसाहेबांचे वडील तिथं फाउंडर डायरेक्टर होते, अजितरावचे वडील तिथं डायरेक्टर होते, व्हाईस चेअरमन होते. आप्पासाहेब पवार पवारसाहेबांचे बंधू आप्पासाहेब तिथं चेअरमन होते, MD होते. अजितराव त्या कारखान्याचे डायरेक्टर होते. आणि असं त्यांचं त्या कारखान्याचे असणारं नातं ते विसरलेत आणि आज त्या कारखान्याची वाट लागलेली, याला कोण जबाबदार?